शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मूगवडी बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, ही मुगाची डाळ. एक वाटी आपण मुगाची डाळ घेतली, ती 4 ते 5 तास आपण ह्या वाटीचं प्रमाण घेतलं. मी ही एक वाटी मुगाची डाळ घेतली, 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 4 ते 5 तास चांगली रात्रभर भिजत ठेवली. आता सकाळी आता मी वाटून घेते. आता ही यातलं पाणी काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य बघा, हे बघा, लसूण, हिरवी मिरची, हळद, मीठ, जिरं, थोडंसं धनेपूड, हिंग आणि कोथिंबीर. चला तर मग आपण मूगवडीचं वाटण आता आपण तयार करू. अगोदर आपण काय करू, डाळीतलं पाणी काढून घेऊ. हे बघा, आता आपण यातलं सर्व पाणी काढून घेतलं. आपल्याला याच्यात वाटताना पाणी अजिबात नाही घालायचं, सर्व पाणी आपण काढून घेतलं. आता आपण हे अगोदर डाळ घेऊ, मुगाची डाळ. हळद आपण सर्व घालून घेऊ याच्यामध्ये. ही 2-3 तिखट मिरची आहे, हिरवी मिरची. हे जिरं, 1 चमचा जिरं, 1 चमचा धनेपूड आणि लसूण चांगला घ्यायचा, जरा 7-8 पाकळ्या लसूण आणि बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे वाट छान वाटला जातो तो. मीठ आपण नंतर घालू आणि भरपूर कोथिंबीर, कोथिंबीर भरपूर घ्यायची. आता आपण पाणी न टाकता हे छान असं छान वाटून घेऊ. चालू बन थोडंसं हिंग टाकून घेऊ आपण. आता आपण मीठ नंतर टाकू हे सगळं वाटून झाल्यानंतर. आता आपण चालू बन मध्ये असं वाटून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सांगे करून घेऊ. दोन ते तीन दिवस आपण हे उन्हामध्ये वाळू द्यायचे. हे बघा, आपले सुकून बघा, अशी छान तयार झाले मूग डाळ वडी. हे बघा, आणि ही कोथिंबीरची आणि ही बिना कोथिंबीरची सेम आपण सगळं साहित्य सर्व तेच घातलं, फक्त यात कोथिंबीर ॲड केलेली आहे म्हणून याचा कलर असा आहे. पण ज्या वेळेला कोथिंबीर महाग असते त्यावेळेला आपण हे कोथिंबीरचे सांगे वापरायचे. म्हणजे कशाला त्यावेळेला नाही मिळाली कोथिंबीर तरी त्याची चव आपल्याला यात आपण टाकलेली असल्यामुळे ते चव लागतेच ते कोथिंबीरीची. हे कोथिंबीरीचे सांगे मूग डाळीचे आणि हे बिना कोथिंबीरीचे साहित्य. बाकी सर्व एकत्र तेच आहे, आपण जे टाकलं तेच साहित्य आहे. लसूण, जिरं वगैरे काय ते तुम्हाला आता दाखवलेलंच आहे. हे बघा, हे आणि आपण काय 2 ते 3 दिवस आपण हे सुकवून घेतले. 3 दिवस छान सुकवून घेतले म्हणजे कसे छान असे बघा पोकळ आले. बघा असे पोकळ आले पाहिजे. आणि ही मुगडाळ वडी की नाही पचायला खूप हलकी असते. ज्यांना याची चण्याची डाळ चालत नाही ना, जड असते चण्याची डाळ, वातूड असते, पण मुगडाळ पचायला हलकी असते. तर ज्यांना चालत नाही चणाडा त्यांनी मुगडाळीची वडीची भाजी बनवायची. आणि ऐनवेळी आपल्याला काही घरात भाजी नसेल तर ऐनवेळी धावून येणारी ही आपली मुगडाळ वडी आहेच की आपण अशा करून ठेवायच्या. म्हणजे आपल्याला ऐनवेळा याची भाजी बनवता येते. बघा कसे छान पोकळ आलेले आहेत आणि पचायला पण खूप हलकी असते. आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजी केली जाते, मसाला ग्रेव्ही भाजी बनवली जाते, सुकी भाजी बनवली जाते. मी तुम्हाला बनवून तर दाखवणार आहेच. हे बघा, अशा प्रकारे ही मुगडाळ वडी 2 प्रकारे मी बनवून घेतलेली आहे. ही कोथिंबीरीची मुगडाळ वडी आणि ही बिना कोथिंबीरीची. अरे बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.